देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे। काल दिवसभरात देशात कोरोनाचे 1,73,790 रुग्ण आढळलेत, तर कोरोनामुळे 3,617 जणांचा मृत्यू झालाय। काल 2,84,601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे राज्यातील 2,915 बालकांनी आपल्या पालकांना गमावल्याची दुर्दैवी बाब समोर आली। त्यापैकी 114 बालकांच्या आई आणि वडील दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झालाय। यातील सर्वाधिक 13 बालक ही औरंगाबाद मधील आहेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गात वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला जिल्हा स्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। लॉकडाऊनचा मोठा फटका हा ऑर्केस्ट्रा मधील काम करणाऱ्या दिव्यांग कलाकारांना बसतोय। सार्वजनिक सोहळे, लग्न यासह लग्न समारंभ निर्बंध असल्यानं या कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे। वाशिम कलाकारांना सुरुवातीला समाजाकडून मदतीचा ओघ सुरू होता, मात्र आता तोही बंद झालाय, त्यामुळे आम्हाला मदत करावी अशी मागणी हे कलाकार करत आहेत। कोरोनाग्रस्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं तयार केलेल्या क्वारंटाईन विशेष डबे माघारी बोलवावेत। पालघर आणि नंदुरबार मध्ये रेल्वेचे हे डबे पाठवण्यात आले होते, मात्र मे पासून या डब्यात एकही रुग्ण दाखल न झाल्यानं पुन्हा एक्सप्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ आता रेल्वे प्रशासनावर आली आहे। रस्त्यावर थुंकल्यानं होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। सर्व पालिका, रेल्वे, बस परिवहन प्रशासन यांना हे आदेश देण्यात आलेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका ॲडव्होकेट आर्मिन वांद्रेवाल यांनी केलेली होती, त्यावर ही सुनावणी करण्यात आली आणि याच दरम्यान हे आदेश काढण्यात आले। राज्याच्या उपराजधानीत पेट्रोलनं 100 पार केली आहे। पेट्रोल महाग होत असल्यानं महागाईचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय। काल 1 लिटर पेट्रोलसाठी 99.75 रुपये मोजावे लागत होते, आज 25 पैसे पेट्रोलनं वाढ केलेली आहे। पहिल्यांदाच नागपुरात पेट्रोल 100 रुपयाला विकलं जात आहे। कोरोनामुळे रेल्वे प्रशासनावर बंदी करण्यात आली आहे। बसमध्ये होणारी गर्दी आणि प्रवासाला होणारा उशीर यामुळे मुंबईतील अनेक नोकरदार खासगी वाहनानं प्रवास करत आहेत, मात्र पेट्रोल महागल्यानं हा प्रवासही महागलाय। पगारापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक होत असल्याचं नोकरदार वर्ग चिंतेत आहे। येत्या 1 जून पासून विमान प्रवास महाग होणार आहेत। विमान प्रवासासाठी आता 15% जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। भाडेवाढीला नागरी उड्डाण मंत्रालयानं मंजुरी दिली। कोरोनामुळे विमान प्रवासात मोठी घट निर्माण होत झाली होती, त्यामुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। कल्याण रेल्वे स्थानकात आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारली जाणार आहे। कल्याण स्थानकात 7 प्लॅटफॉर्म आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाची वाढती गर्दी लक्षात घेता मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत, यामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रकही सुरळीत होईल। नागपूर शहरात हत्यासत्र सुरूच आहे। लष्करबाग परिसरात शीतला माता मंदिराच्या मागच्या गल्लीत एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली। कपिल बेन असं या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत। उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 22 जणांचा मृत्यू झालाय, तर इतरांची प्रकृती चिंताजनक आहे। लोध येथील करसुआ या गावात ही घटना घडली आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयानं चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी गावातील सर्व दारूची दुकानं सील केली आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पेटवण्याचं काम आम्ही करू, असा इशारा भाजपनं रत्नागिरीत दिला। प्रसाद लाड यांनी आज खेडमध्ये मराठा नेत्यांशी संवाद साधला। मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी आणि भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यातील दौरे सुरू आहेत। पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतल्या न्यू लाईफ केअर फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिली आहे। तौते चक्रीवादळामुळे या वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालंय। या वृद्धाश्रमाला डागडुजीसाठी 10 लाखांचा निधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय।
कोस्टगार्ड आज आपल्या नव्या युद्धनौकेचा सेवेत समावेश करणार आहे. सीजी सजग असे या युद्धनौकेचं नाव आहे. समुद्रात पेट्रोलिंगसाठी हे जहाज वापरलं जाईल. गोवा शिपयार्डाने याची निर्मिती केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते ही युद्धनौका सेवेत दाखल झाली आहे. चेन्नईच्या ऑफिसर ट्रेंडिंग अकॅडमीची पासिंग आउट परेड आज झाली आहे. कोरोना संकटातही ओटीएस ट्रेनिंग कठोरपणे सुरू होती. दरवर्षी ओटीएची पासिंग आउट परेड मार्च महिन्यात होते. यावर्षी मात्र ती मे महिन्यात झाली आहे. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील असल पाणी तलाव सध्या परदेशी पाहुण्यांचं नंदनवन बनलंय. हिवाळ्यात आलेल्या परदेशी पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढवलाय. हा तलाव जंगलाच्या मधोमध आहे, त्यामुळे माणसांचा वावर अत्यंत कमी आहे. शिवाय तलावात खाद्यही मुबलक आहे, त्यामुळे विविध परदेशी पक्ष्यांना हे ठिकाण पसंत पडलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24